बोला काय काम आहे एवढ्या तातडीने बोलून घेतलं आपण हे बघ गिरधर तुला मी सांगते बिझनेस चालवताना बाहेरच्या लोकांना हँडल करणं खूप सोपं आहे पण माझ्या मुलांनी मला घरातच हैराण केलंय रे अगं पण काय झालंय काय नक्की काही सांगशील की नाही आमचा अनिकेत महामूर्ख आहे अरे वा आतापर्यंत हाच तुझा अनिकेत मामाज गुड बॉय होता ना म्हणजे तू म्हणालीस की बसायचा ऐकून घे तू म्हणालीस की उभा राहायचा मग कबूल आहे पण आता त्याची गद्दी पंचविशी आली ना प्रेमात पडलंय बाळ कोण आपला अनिकेत प्रेमात पडलाय कोणाच्या जान्हवीच्या की काय कसं तुझ्या नजरेतून काही सुटत नाही अगं आपलं कामच आहे ना तसं ऐकून घे नजर चलाख तो फायदा लाख पुरे रे माझे इथे प्राण कंठाशी आलेत आणि तुला आता स्लोगन सुचत आहेत ओके ओके तू बोल काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की त्याला जान्हवीशी लग्न करायचंय आणि मला ती माझ्या घरात सून म्हणून नकोय अगं मग सोपं आहे अनिकेतशी ह्या विषयावरती बोलून घे ना ऐकून घे घर तुझं बिझनेस तुझा पैसा तुझा मुलगा तुझा तुझ्या शब्दाबाहेर जायची त्याची हिंमत नाही आहे हो पण जोपर्यंत जान्हवी त्याच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत तो माझ्या शब्दाबाहेर आहे काय करायचं सांग तिचं अगं मग केव्हापासून मी तुला तेच सांगत होतो तिला संपवून टाकूया ना म्हणजे झंझटच नाही तुला वेळ लागलाय का रे आपल्याला नको असलेला प्रत्येक माणूस काही संपवून टाकायचा असतो मूर्ख नुसता अरे काहीतरी वेगळे उपाय असतात वेगळे मार्ग असतात ते वापरावे डोकं वापर जरा जाऊ दे रे चुकलंच माझं मी तुला विचारलं ना तुझा सल्ला नको घ्यायला होता चुकलं माझं ये तू ये जान्हवी आज तुला या ऑफिसमध्ये परत आलेलं पाहून मला खूप बरं वाटतंय पण त्याचबरोबर तू हा राजीनामा द्यायला आलीयस याचं वाईटही वाटतंय सर मलाही इथे काम करायला खूप आनंद झाला असता पण माझा नाईलाज आहे का मला कारण तरी कळू दे नॉर्मली राजीनामा देण्यासाठी जी कारणं लागतात आवश्यक असतात त्यापैकी एकही कारण नाही आहे माझ्याकडे खरं तर माझे बॉस म्हणून तुम्ही मला खूप मदत केलीत प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं काम शिकायला मिळालं नवीन कामात उत्तेजन दिलं इन्फो कॅटलिस्टसारख्या मोठ्या कंपनीत पहिल्याच फटक्यात जॉब मिळाला आणि इथे काम करून माझी उन्नती होणार आहे झाली असती हेही मला कळत आहे पण जे सगळं मी बोलायला पाहिजे ते तूच बोलतेस आणि तरीही राजीनामा देतेस सर मी कामावर पुन्हा जॉईन झाले तर मला पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी आठवणार ते MMS प्रकरण कोमल तिच्या खुनाचा प्रकार त्यामुळे माझ्यावर आलेला खुनाचा आणि मला भोगावा लागलेला तुरुंगवास आणि मी कितीही प्रयत्न केला तरी माझं मन नाही लागणार इकडे कामात बरं मला एक सांग तू आता नोकरी करणारच नाही असं ठरवलंयस का तसंही नाही सर घरी बसून शिक्षण वाया घालवणं मला नाही पटत पण इथे नक्कीच नाही शोधेन मी दुसरा जॉब हे बघ तू जे काही ठरवशील जे काही करशील त्यासाठी तुला माझ्या शुभेच्छा या क्षणी मला शुभेच्छांची खूप गरज आहे सर काहीही मदत लागली तरी मला निसंकोचपणे सांग एक शुभचिंतक म्हणून तू मला कधीही भेटू शकतेस सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊ शकतेस आणखीन एक गोष्ट तुझा हा राजीनामा मी आत्ता स्वीकारत नाहीये
म्हणजे? म्हणजे हा राजीनामा मी माझ्याकडे एक महिना ठेवणार. या दरम्यान जर तुला असं वाटलं की आपण परत इथे नोकरी करावी, द जॉब इज स्टिल युअर्स. थँक यू सर, थँक यू फॉर बीइंग सो गुड. यू वेलकम. अगं ताई किती चिडशील माझ्यावर. अरे मग काय करू. मला एक प्रश्न पडलाय ताई, त्या जान्हवीला तूच शोधून काढलीस, तिच्या घरच्यांना ओ येईपर्यंत मदत तूच केलीस, ऐकून घे. अनिकेतशी तिचं लग्न व्हावं म्हणून तिच्या घरच्यांपेक्षा जास्त घाई तूच करत होतीस. तेव्हाही माझ्या मनात हा प्रश्न येत होता, पण म्हटलं नाही, आपली ताई ग्रेट आहे, तिने हा विचार केलाय, म्हणजे यामध्ये काहीतरी खोलवर विचार असणार. पण आता तर चित्र काही वेगळंच दिसतंय. काय माहिती का गिरधर, मला वाटलं होतं ही मुलगी साधी भोळी आहे. सांगलीसारख्या छोट्या शहरातून, छोट्या चौकटीतून आलेली, फारसं जग न बघितलेली. म्हटलं कच्चं मडकंय, आपल्याला हवे तसे पैलू पाडून घेऊ. पण आत्ता तिच्यावर जी काही दोन संकटं आली, त्यात ती मुलगी न डगमगता उभी राहिली बरं का, न डगमगता. कितीही नाही म्हटलं तरी ही बंडखोरीच आहे, आणि ती बंडखोरी केव्हाही उफाळून येऊ शकते. कळलं कळलं ताई, ऐकून घे. आज तुम्हाला आणखीन एक धडा शिकवला, आता मला कळलं. आता बघ, आता ह्या दृष्टिकोनातनं मी विचार करतो आणि उपाय शोधून आणतो. मामा. कोण बोलतोय? थोरात. इन्स्पेक्टर थोरात. हा थोरात बोला. काय राव, तुम्ही एकदम दिसेनासेच झालात. नाही, मी आहे इथेच, गाठभेट नाही होऊ शकली. माणसाला भेटायचं असेल ना तर बरोबर गाठभेट होते. बोला. माझ्या कामाचं काय झालं ते बोला. तुमचं काम कसलं? कसलं काम? अरे वा, आता माझं कामही आठवेना असं झालं वाटतं. बघा, तुम्ही मला म्हणाला होता की मी तुमची बदली करून देईन म्हणून. मी वाट बघतोय, कधी करताय बदली? हे बघा थोरात, मी तुम्हाला काही कामं सांगितली होती, ऐकून घ्या, जी तुमच्याकडनं पूर्णपणे पार पडलेली नाहीये, त्यामुळे त्याचा मोबदला मी देऊ शकत नाही, त्यामुळे आता बदली कसली, ऐकून घ्या. बघा, तुमचं काम मी केलेलं आहे, आता त्याचा तुम्हाला हवा असलेला परिणाम झाला नाही, त्याला मी काय करणार? आता जर का तुम्ही पलटी खाल्लीत ना तर महागात पडेल गिरधर मामा, सांगून ठेवतोय. ए जाय थोरात, खूप पहिले तुझ्यासारखे. तुला काय करायचं ते कर जा, आणि पुन्हा इकडे फोन करू नकोस. चाललंय तुमचं? काय नाही. अरे विजय, हे बाबा लक्ष कुठे आहे तुझं, बघ हे काय करताय. आता विजयला सांगायची काही गरज होती का? तुम्हाला आता हे करायची काही गरज आहे का? अगं शरीराला व्यायाम नको का थोडासा? अहो मग त्यासाठी घरातल्या घरात फेऱ्या मारा ना. चला चला, आधी चहा घ्या बघू सगळेजण. वा, ही पहिली गोष्ट माझ्या मनासारखी होती. अप्पा, अहो आई तुम्हाला काळजीपोटीच सांगतायत ना, पटायचं नाही त्यांना ते. अहो चला चहा घ्या बघू आधी, आणि पटकन आंघोळ करून घ्या,
मगापासून त्या फाईल मध्येच डोकं खुपसून बसलात तुम्ही. अगं केस पेपर्स बघतोय, इतके दिवस आपण सांगलीत नव्हतो ना. हॉस्पिटल मध्ये काय काय घडलंय कळायला नको. अरे फोन करायला पाहिजे. मला पण कारखान्यात काय झालं ते बघायला पाहिजे. हॅलो, मी अप्पा देशपांडे बोलतोय. अरे काय म्हणतोस काय, बोल बोल बोल, अप्पा कसा आहेस तू. अरे ठणठणीत आहे आणि सांगलीला आलोय. काय सांगतोयस काय. हो हो, हे बघ तुम्हाला सगळ्यांना मला भेटायचंय आणि एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अरे मग आदिती मला सांग. अरे आपली जान्हवी निर्दोष सुटली. अरे वा 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 वा, छान बातमी आहे. अप्पा हे बघ, पेढे दे आधी पेढे. हो हो. अरे पेढे नाही, पार्टी पाहिजे पार्टी. नाही नाही रे, आपल्या टपरीवरची रे. अरे अरे पार्टी ना, पार्टी दिली उद्या सकाळी बस. अरे बघ, पण सगळ्यांना बोलव, म्हणजे कर्नल, तात्या, कुलकर्णी, अगदी सगळे सगळे आले पाहिजेत. अरे किती दिवसात तुमची भेट झाली नाहीये रे. तुला सांगतो, मला वाटलं होतं आता पुन्हा काय तुमची माझी भेट होत नाही. अरे मी बोलतोय ना त्यांच्याशी. अप्पा काय चाललंय, इतकं इमोशनल होणं किंवा खूप आनंद व्यक्त करणं आत्ता तुमच्या तब्येतीला चांगलं नाहीये. तुमच्या मित्रांना तुम्हाला घरी बोलवायचं तर बोलवा, पण उद्या सकाळी ती चहाची टपरी, कांदा भजी, खिचडी हे सगळं चालणार नाही. नो मॉर्निंग वॉक, कळलं? जगण्यापेक्षा. अप्पा अहो, आम्ही तुमच्यावर कुठलीही सक्ती करत नाही आहोत, फक्त तुमच्या तब्येतीच्या काळजीपोटी तुम्हाला विश्रांतीचा सल्ला देतोय बस. अरे फक्त आठवडाभर, मग मॉर्निंग वॉक आहेच. फक्त चहाची टपरी, कांदा भजी, खिचडी हे सगळं नाही, कळलं ना. कम ऑन, चल चला आवरायला पाहिजे. हो हो, चल चल चल. हॅलो हॅलो, बोल अण्णा. हळू बोल. हा अरे फोन बंद काय केलंस तू. अरे विजयनी कट केला रे. तुला आणखीन एक बातमी सांगायची आहे. हे बघ, चांगली असेल तर सांग, वाईट असेल तर नको. वाईट असली तर टेन्शन येतं आणि मग विजय उगाचच ओरडतो. अरे बाबा, आनंदाचीच बातमी आहे. आपला केशव आहे ना, हा त्याला नातू झाला. काय? नाही पण ते आजच लोक दुपारी मुंबईला जायचे, तुला नाही भेटता येणार त्यांना. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी 2 मिनिटाकरता का होईना पण येऊन जातोच. खरंच कोणी नाहीये.
कोणी मस्करी करतय का? हाय कोणे? अनिकेत कवडी धचकले मी. हार्ट अटॅक तर आला नाही ना? अरे मी आहे ना भावी डॉक्टर. बरं मी आपल्याकडे आईस्क्रीम आणले. पहिला फिटनेस तू. मला आत्ता आईस्क्रीम खायची लहर आली होती माहितीये. ए मी पटकन सर्व करून आणते. लवकर आण जा. ये ना आतमध्ये. बाबा झोपला नाही तुम्ही अजून? नाही ग. का? बरं झालं तुम्ही आलात. मला ना खूप टेन्शन आलंय. टेन्शन आलंय? तुम्ही तर बसा ना. खरंच खरंच मला टेन्शन आलंय. म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे आजपर्यंत तू स्वतः कधी टेन्शन घेतलायस का? तू नेहमी लोकांना टेन्शन दिलायस. बाबा फॉर वन्स मला खरंच टेन्शन आलंय. मी खरंच सिरियसली बोलते तुमच्याशी. बर बर बोल बोल बोल. कसलं टेन्शन आलंय तुला? मी आता आयुष्याचा खूप गंभीरपणे विचार करायचा प्रयत्न करते. ऍक्च्युली उद्या माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. मग तिथे जाऊन मला काय करायचं आहे हेच मला कळत नाही आहे. म्हणजे माझ्यासमोर इतके प्रश्न आहेत की मी तिथे जाऊन काय काम करायचं, तिथे सगळी माणसं कशी असतील, मी बॉसशी कसं वागायचं, मला काहीच कळत नाही आहे. हे बघ बेटा, कुठल्याही नवीन कामाला ना नेहमी अडखळतच सुरुवात होते. पण जर मनामध्ये जिद्द असेल, काम करायची प्रामाणिक इच्छा असेल ना, तर तू नक्की यशस्वी होशील. काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. थँक्स बाबा, तुमच्याशी बोलून मला खूप धीर आलाय. अच्छा मी जाते झोपायला. गुड नाईट. थांब पल्लवी, मला तुझ्याशी बोलायचं. आज मी तुला एका मुलाबरोबर पाहिलं, मला वाटतं तो शिरीषच होता. हो शिरीषच होता तो. आणि आम्ही भेटलो होतो कारण आम्हाला आमच्या लग्नाविषयी काही बोलायचं होतं. पल्लवी मी तुला किती वेळा सांगितलं, असली हलकी कामं करणाऱ्या मुलाबरोबर फिरत जाऊ नकोस म्हणून. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहितीये? तुला जी कामं कमी प्रतीची वाटतात ना, ती शिरीषला नाही वाटत आणि त्यामुळे मलाही नाही. आणि तुला तो जावई म्हणून चालेल का असं मी विचारायला नाही आले तुझ्याकडे. मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलाय. आता जावई म्हणून स्वीकारायचं की नाही हे तू ठरवायचंस. ओके okay?